नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? लास्टच्या माझ्या पुरणपोळीच्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि त्यातले काही जे प्रश्न होते बारीक बारीक त्यांचे उत्तरं मी आज घेऊन आलेली आहे. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकता इथे आता लोकवन गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि आता ते पीठ मळण्यासाठी आपण पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून घेतलं आहे, कारण की ज्या या पुरणपोळी मांडे असतात याचं पीठ मळण्यासाठी आपल्याला जे पाणी लागतं त्याची थोडी चव खारट असली पाहिजे. कारण ती जर चव खारट असेल किंवा पाणी थोडं खारट असेल तर त्या पुरणपोळ्या म्हणजे चांगल्या येतात आणि ते तुटत नाहीत मध्ये मध्ये. त्यासाठी आपल्याला पाण्यामध्ये मीठ टाकून घेणं आवश्यक आहे त्या पीठ. आणि जर पाण्यात मीठ टाकायला म्हणजे टाकलं नसेल किंवा विसरलात तर तुम्ही पिठात पण मीठ टाकून आपण ते मळू शकतो. तर पिठामध्ये मीठ टाकलं तरी चालतं किंवा पाण्यात आधीच विरघळून घेतलं ते पण चालतं. पुरणपोळीचं पीठ मळताना आपण ज्या मिठाचा वापर करतो ते आपल्याला जास्त प्रमाणात पण नको आहे आणि कमी प्रमाणात पण नको आहे. ते त्याचं म्हणजे जी टेस्ट आहे ते आपल्याला नॉर्मल पाहिजे. कारण की असं असतं जर पुरणपोळीचं पीठ मळताना त्याचं जर पीठ जास्त झालं किंवा कमी झालं तर आपण जे पुरणपोळ्या बनवत असतो त्या खराब होऊ शकतात किंवा फाटू शकतात किंवा बनत नाही. तर त्यामुळे ते पीठ मळताना आपण जे मिठाचं प्रमाण टाकतो ते थोडं काळजी घेऊन किंवा प्रमाणात टाकलेलंच चांगलं. तर बघू शकता इकडे आता आपण मिठाच्या पाण्याने पीठ चांगलं मळून घेतोय. पुरणपोळी बनण्यासाठी ज्या प्रकारचं लुसलुशीत पीठ लागतं ते आपल्याला बनवण्यासाठी त्यावर थोडं थोडं पाणी शिंपडून त्याची जरा मशागत करायला लागते. तर असं 10 ते 15 मिनटं आपल्याला त्याच्यावर पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि त्याची थोडी मशागत करत राहायची आहे. तर त्याच्याने काय होतं आपल्याला पीठ जसं हवं आहे म्हणजे जसं मऊ हवं आहे एकदम असं अलगत पोळी बनणारं ते त्या प्रकारचं पीठ बनतं. तर त्याच्यामुळे त्याच्यावर जरा पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि त्याची थोडी मशागत करायची. तर बघू शकता इकडे आता आपलं पीठ एकजीव करून झालेलं आहे आणि आता आपल्याला याचे गोळे घ्यायचे आहेत. छोटे छोटे गोळे घेऊन त्याला थोडं ताणून घ्यायचं आहे. याच्याने काय होतं आपण जेव्हा ते गोळे ताणतो तेव्हा पीठ आणखीन मऊ व्हायला मदत होते. म्हणजे आपण जेव्हा पुरणपोळ्या हातावर घेऊन त्याला गोल गोल फिरवतो तेव्हा जी त्याच्यामध्ये जे लुसलुशीतपणा येतो तो याच्यानेच येतो. त्याच्यामुळे आपली पोळी चांगली गोल झाली पाहिजे किंवा चांगली मोठी झाली पाहिजे त्यासाठी आपण हे असे गोळे घेऊन या पिठाला असं थोडं थोडं ताणून घ्यायचं आहे आणि ताणण्यासाठी थोडा पाण्याचा वापर पण करायचा आहे. तर पाणी लावून त्याला थोडं ताणून आपण पीठ अजून लुसलुशीत करू शकतो. त्यासाठीही प्रोसेस करायला लागते. तर बघू शकता इथे आता आपले सर्व गोळे ताणून किंवा पीठ थोडं ओढून रेडी झालेलं आहे आणि आता मी ते परत पूर्ण पीठ एकत्र करून त्याची थोडी मशागत करून घेणार आहे. तर बघू शकता इकडे आता आपलं पुरणपोळीचं पीठ चांगलं मशागत करून रेडी झालेलं आहे. याला चांगलं मळून झालेलं आहे आणि आता आपण याला 5 ते 10 मिनटं ओल्या रुमालाने झाकून ठेवणार आहोत. ओल्या रुमालाने यासाठी झाकायचं आहे की पिठाला वरून पापडी यायला नको किंवा ते कडक व्हायला नको. त्यामुळे पिठावर थोडं पाणी शिंपडून द्यायचं आहे आणि ओला रुमाल ठेवून याला 1/2 तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता पीठ ठेवून आपल्याला 1/2 तास झालाय आणि आता हे झाकण काढून घेऊया. आणि तर बघू शकता आता पीठ आपलं पूर्ण एकजीव झालंय आणि चांगल्या प्रकारे ते मुरलंय. आता तर आता या झाकणाला आपण तेल लावून घेऊया जेणेकरून जे आपण पुरणपोळी बनवण्यासाठी जे गोळे बनवू ते याच्यावर ठेवायचे आणि ते खाली चिटकायला नको त्याच्यामुळे थोडं तेल लावून घ्यायचं आहे.
तर बघू शकता इकडे आपण आता पुरणपोळीचे गोळे बनवायला सुरुवात केलेली आहे. आणि पुरणपोळीचे गोळे बनवण्यासाठी हाताला आपण तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ते पीठ जे आहे ते आपल्या हाताला चिटकणार नाही. तर आता इथे गोळे बनवून घेताना एकच काळजी घ्यायची की गोळ्यांमध्ये आपण जेव्हा त्याला असं गोल करतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडी पण हवा राहिली नाही पाहिजे. ते याच्यासाठी जेव्हा आपण ते गोळे बनवतो आणि जेव्हा पुरणपोळी करतो तिला जेव्हा लांबवतो तेव्हा ती मधून फाटायला नको, त्यामुळे गोळे बनवताना त्यांना थोडे पॅक आणि एकदम असं दाबूनच गोल बनवायचे असतात. तर आता इकडे आपले गोळे बनवून झाले आणि आता यांना मी ओल्या रुमालाने झाकून घेणार आहे. त्याचबरोबर एका साईडला आपलं पुरण बनून पण रेडी झालेलं आहे. पुरण आपण नॉर्मली हरभऱ्याच्या डाळीचंच बनवलेलं आहे, जे नॉर्मल सर्व पुरणपोळींना बनवतात. फक्त मी यात वेलदोडे आणि जायफळचा वापर केला आहे, तो यासाठी की जर कुणाला कोणाकोणाला हरभऱ्याच्या डाळीचा त्रास होतो तर ज्यावेळेस आपण वेलदोडे आणि जायफळ टाकतो त्यावेळेस तो त्रास होत नाही. तर बघू शकता आता इकडे पुरणपोळी लाटण्यासाठी एका मोठ्या परातीला मी कॉटनचा कपडा बांधून घेणार आहे, जेणेकरून त्यावर आपल्याला पुरणपोळी चांगली लाटता येईल. आता एका साईडला मी खापर काढून तिला चांगलं पुसून घेणार आहे. तर बघू शकता इकडे आता आपण नॉर्मल विटांची चूल मांडून घेतलेली आहे आणि आता ती पण चांगली पेटलेली आहे. आता यावर मी खापर ठेवून घेणार आहे आणि त्याला आपल्याला बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून पूर्ण खापर हे चांगलं तापलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला इथे चांगला विस्तव वगैरे लावून घ्यायचा आहे आणि आता खापर आपल्याला तापेल जरा. तर बघू शकता इकडे आता पुरणपोळी बनवायला सुरुवात केली आहे. पिठाचे दोन गोळे घेऊन त्यांना नॉर्मल मोठे करून म्हणजे लाटून जरा मोठे करून घेतले आणि आता त्यात आपण पुरण भरून घेणार आहोत. पुरण भरून झाल्यावर ते आपल्याला चांगलं एकमेकांवर त्याला दाबून आणि पुरणपोळी ती नॉर्मल आहे ती लाटून घ्यायची आहे. पुरण भरल्या भरल्या पोळीला लाटणं लावायचं नाही आहे. आपण ज्यावेळेस पोळीमध्ये पुरण भरतो त्यावेळेस त्याला थोडं आपण भाकरीला जसं थापतो तसं हाताने थापून थापून तिला थोडं लांब करायची आहे. आणि ज्यावेळेस आपण पुरणपोळी बनवत असतो तेव्हा तिला खाली लावण्यासाठी बाजरीचं किंवा तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकतात. तसं आम्ही दोघी पण पीठ वापरतो, जेव्हा बाजरीचं असले ते वापरतो, नाहीतर मग तांदळाचं पण वापरलं तरी चालतं, त्याच्याने पण पुरणपोळी खाली चिटकत नाही. तर आता पुरणपोळी होते तोपर्यंत आपलं खापर पण चांगलं तापलं आहे आणि आता मी यावर थोडं तेल किंवा तूप लावून घेणार आहे. तर ते तूप किंवा तेल लावल्याने त्याला जी पोळी आपण टाकतो ती चिटकत नाही, त्यामुळे खापर तापल्यानंतर त्यावर पुरणपोळी टाकायच्या आधी तेल नाहीतर तूप जे असेल ते लावून घ्यायचं आणि पोळी टाकल्यानंतर पण वरून जरा तेल टाकून घ्यायचं. तर बघू शकता इथे आता आपली पोळी फुलायला सुरुवात झाली आहे, म्हणजेच तिचे एका साईडने ती शेकली गेली आहे. आता पोळीला उलटून घेऊया.
तर बघू शकता अशा प्रकारे आपला पुरणपोळी बनून रेडी झालेल्या आहेत. आणि आता यांना अशी घडी करून यांना असं एकमेकांवर रचून घ्यायचं, जेणेकरून त्या मऊ घामाने किंवा ओल्या होणार नाही त्यासाठी यांना असं रचून घ्यायला लागतं. तर मग तुम्हाला पुरणपोळीचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.